नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या अगोदर आपण बांधकाम कामगार योजना या योजनेबद्दल सविस्तर अशा माहितीशी खूप असे व्हिडिओ बनवलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या योजनाबद्दल, या बांधकाम कामगार महामंडळाबद्दल विशेष अशी माहिती वेळोवेळी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचं एक महत्वाचं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की बांधकाम कामगार महामंडळातर्फे जे कामगार नोंदणीकृत असतील अशा कामगारांना गृहोपयोगी भांडे वस्तूचा संच आता दिला जाणार आहे। तर यासाठी जे ऑनलाईन अर्ज आता भरण्यासाठी सुरुवात झाली आहे, तर मित्रांनो यासाठी एक महत्वाचा शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। तो शासन निर्णय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर या बांधकाम कामगार महामंडळाद्वारे हे ज्या गृहोपयोगी भांडेचा वस्तूचा संच या कामगारांना दिला जाणार आहे तो कशा प्रकारे दिला जाणार आहे, यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे, त्याचबरोबर या संचाचा लाभ तुम्हाला कशा प्रकारे घ्यायचा आहे, तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, सविस्तर अशी माहिती, स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा, जेणेकरून या योजनेबद्दल आणि या संचाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती, शासन निर्णयांची माहिती आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते। तर मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे असंघटित कामगार आहेत, विशेष करून बांधकाम कामगार जे की असंघटित आहेत, अशा कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाद्वारे वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो आणि या कामगारांची नोंद या महामंडळाद्वारे केली जाते। यासाठी त्यांची जी नोंद आहे ती ऑनलाईन पद्धतीने केली जाते आणि ऑनलाईन पद्धतीने यासाठी जे अर्ज भरून घेतले जातात। तर मित्रांनो, यासाठी एक महत्वाची वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आली आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या वेबसाईट बद्दलची सविस्तर अशी माहिती घेऊ शकता। या वेबसाईटवर तुम्हाला बांधकाम कामगार महामंडळाविषयीची सविस्तर अशी माहिती मिळेल, त्याचबरोबर या मंडळाद्वारे ज्या काही योजना चालवल्या जातात त्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळेल। तर मित्रांनो, या अगोदर ज्या बांधकाम कामगारांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे, त्यांची नोंद झालेली आहे, अशा कामगारांना आता गृहोपयोगी भांड्यांचा सेट म्हणजेच किचन सेट दिला जाणार आहे। तर यासाठी जे काही अर्ज आहेत ते आता नुकतेच सुरू झाले आहेत। तर यासाठीचा जो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला, तो शासन निर्णय आपण पाहू, तिथे आपण पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबतचा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, 6 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय जाहीर झाला। या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेलच, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तर अशी माहिती घ्या, हा शासन निर्णय डाउनलोड सुद्धा करू शकता। तर आपण इथे जर पाहिलं तर 3 नोव्हेंबर 2011 महाराष्ट्रात घरेलू कामगार कल्याण महामंडळ अधिनियमन 2018 अधिनियमन 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे। सदर अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत राज्यातील घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी स्थापना करण्यात त्याची आलेली आहे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियमन 2008 कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे। तर तुम्हाला जर बांधकाम कामगार महामंडळामध्ये तुमची नोंद करायची असेल, तुम्ही जर कामगार असाल तर तुमचं जे वय आहे ते 18 ते 60 अशा या दरम्यान असणं गरजेचं आहे। आता या बांधकाम कामगार महामंडळामध्ये नोंद कशी करायची, यासाठी अर्ज कसा भरायचा, यासाठी पात्रता काय लागते, कागदपत्र कोणती लागतात, त्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपण या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर असा बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कामगारांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत यांचा लाभ नक्कीच घ्या। तर सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014 आणि दिनांक 5/1/2023 व 25/3/2023 अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना 2022 राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती। तर इथे मित्रांनो पाहू शकता दिनांक 31 डिसेंबर रोजी प्रतिवर्षी या योजनेचा लाभ दिला जातो 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना या किचन सेटचा लाभ दिला जाणार आहे, अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये आपल्याला देण्यात आली। तर शासन निर्णय आपण खाली पाहू शकता, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत ₹10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता ज्या कामगारांनी त्यांच्या वयाचे 55 वर्ष पूर्ण केलेले आहेत अशा कामगारांना ₹10,000 एवढी रक्कम
त्यांच्या बँक अकाउंटमध्ये महा डीबीटीद्वारे डायरेक्टली जमा केली जाणार आहे. त्यासाठी काही अटी व नियम इथे देण्यात आले. तरी आपण पाहू शकता, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. म्हणजेच तुम्ही जर 10,000 रुपयाचा लाभ या अगोदर घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त म्हणजेच असंघटित कामगारांचे जे आयुक्त आहेत कार्यालयाने त्याबद्दलची खात्री करून घेण्यात यावी. त्याचबरोबर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त म्हणजेच असंघटित कामगारांचे आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखा अंतर्गत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अटी व नियम येथे देण्यात आले. मित्रांनो, या अर्थसहाय्यासोबतच तुम्हाला एक महत्त्वाचा लाभ सुद्धा या योजनेद्वारे दिला जाणार आहे आणि तो लाभ म्हणजेच गृहोपयोगी भांड्याचा वस्तूचा संच तुम्हाला या योजनेसोबत या रकमेसोबत तुम्हाला वाटप केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही योजना आहे आणि जे कामगार ज्यांची नोंद झालेली असेल आणि त्यांनी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेली असतील अशा कामगारांना 10,000 रुपयाचा लाभ त्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट स्वरूपात दिला जाणार आहे. आणि तर मित्रांनो, या व्यतिरिक्त या योजनांसाठी तुम्हाला या पोर्टलवर कामगाराचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, अर्ज कसा भरायचा आहे, पात्रता काय आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आम्ही दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप पहा, त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या आणि नक्कीच बांधकाम कामगार महामंडळाद्वारे ज्या योजना चालवल्या जातात अशा प्रकारच्या योजनांचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, जे की बांधकाम कामगार असतील अशा मित्रांना, अशा लोकांना नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अशाच प्रकारच्या शासन निर्णयाबद्दलच्या माहितीसाठी, योजनांच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या योजनांबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या शंका असतील, कोणतीही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल नक्की विचारा, तुम्हाला उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.